निफाड तालुक्यातील तारखेडले येथे अनेक दिवसांपासून दर्शन देणाऱ्या बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झालाय, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तारुखेडले येथील भाऊसाहेब सांगळे यांच्या ऊसाच्या शेतात निफाड वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या 7 दिवसांपासून पिंजरा लावला होता, परंतु बिबट्या हुलकावणी देत होता. अखेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय. सकाळी भाऊसाहेब सांगळे शेतात पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेले असता पिंजऱ्यात काहीतरी अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. बिबट्या अडकल्याचे त्यांना समजताच त्यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व कर्मचारी हे पिंजरा असलेल्या ठिकाणी दाखल झाले. पिंजरात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. हा बिबट्या अंदाजे 3 वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी ब्रिजेश पारी, लासलगाव.